गणेशोत्सवात बाप्पाचे घरबसल्या दर्शन घेण्याची व आरतीचा लाभ घेण्याची भाविकांना सुवर्ण संधी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17 वाशीच्या नवसाला पावणाऱ्या महाराजाच्या आरती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहा रोज रात्री 9 वाजता फक्त नवी मुंबई आवाजवर. आयोजक संस्थापक अध्यक्ष संपत शेवाळे. आपण सध्या उभे आहोत हे जे आपल्याला दिसतंय सगळं शिवकालीन वातावरण हे ॲक्च्युली गणपतीचा सेट आहे. अप्रतिम सेट उभा केलेला आहे, देखावा उभा केलेला आहे. आणि हे मंडळ आहे नवसाला पावणारा महाराजा वाशी सेक्टर 17. वाशी सेक्टर 17 हे मंडळ याचे अनेक वैशिष्ट्य आहेत. उदाहरणार्थ गेले 32 वर्ष एकच व्यक्ती व्यवस्थितपणे हे सर्व हँडल करतो आहे. आज आपण त्यांच्याशीच बोलूयात. शेवळे साहेब, 32 वर्ष तुम्ही हे सांभाळताय, काय म्हणाल, काय आज भावना आहेत? नवी मुंबई वाशी सेक्टर 17 म्हटलं हे मुंबईचं एक हृदय आहे आणि सेक्टर 17 हे सर्व धर्मसमभावानी रहिवाशी, सर्व धर्मसमभावाची रहिवाशी इथं राहतात. उदाहरणार्थ काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक स्टेटचं एक तरी कुटुंब या ठिकाणी सेक्टर 17 राहत आहे. आणि सेक्टर 17 म्हटलं की व्यापारीसुद्धा आहेत, रेसिडेंटली लोकं आहेत. आणि हे मंडळ 1985 स्थापन केलं आणि 1985 आजपर्यंत मंडळाची संघटनात्मक बांधणी व पारदर्शकता ठेवली म्हणूनच या अशा सेक्टरमध्ये गेले 31 वर्ष पूर्ण हे 32व्या वर्षामध्ये पदार्पण मंडळ करत आहे. यावर्षी तुम्ही शिवकालीन देखावा निर्माण केलेला आहे की शिवकालीन बांधकाम कसं असतं किंवा सभामंडप कसा असतो, आत्तापर्यंत काय काय वैशिष्ट्यपूर्ण केलं जसं तुम्हाला आठवणीत आहे? खरं असतं एक पहिल्यांदा 1985 अतिशय छोट्या प्रमाणात हा गणपती बसवत होतो मी. त्याच्यानंतर विविध प्रकारचे मग वैष्णवदेवी केले, बालाजी केले, भीमाशंकर केले, विविध पुन्हा विष्णूच्या अवतारामध्ये, त्याच्यानंतर शंकराच्या हिमालय वगैरे अशा विविध प्रकारचे धार्मिक आणि सामाजिक बांधिलके असणारे देखावे या मंडळाने आत्तापर्यंत केलेले आहेत. या गणपती मंडळाचं ॲक्च्युली नाव आहे वाशी सेक्टर 17 सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ. पण नवसाला पावणारा महाराजा हे नाव नंतर आलं आणि खरोखर नवसाला पावणारा म्हणून ह्याची सर्वत्र ख्याती पण आहे. काय म्हणाल याविषयी? लोकांच्या अनेक लोक तुम्हाला भेटले असतील, काय वेगवेगळ्या वस्तू गणेशाला अर्पणही केल्या असतील, एकंदरीत काय हा याविषयी विचार केला तर काय वाटतं? गेले 4-5 वर्ष हे मंडळ नवसाला पावणारा महाराजा म्हणून मुंबईमध्ये प्रसिद्ध होत चाललेलं आहे. आपण पाहिलं असेल की श्री गणेशाचा मुकुट घ्या, त्याच्या पाठीमागची प्रभावळ घ्या, हार घ्या, पाय घ्या किंवा हात घ्या किंवा अशा बऱ्याच वस्तू चांदीच्या आणि चांदीमिक म्हणजे सोनमिक चांदी, गोल्डमिक चांदी अशा प्रकारे विविध वस्तुरूपामध्ये आलेल्या आहेत. आणि काही लोक बऱ्याच वेळेला मी ज्यावेळेला या ठिकाणी हे काम करत असताना बऱ्याच लोकांच्या तोंडून हे शब्द आले की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आपण पाहिलं असेल की आपण जर लाईनमध्ये जर आपण बऱ्याच भक्तांना विचारलं तरी गेल्या वर्षी जे भक्त या ठिकाणी येऊन गेले ते सुद्धा आपल्याला तेच सांगतील की सत्यकथा जी आहे ही कुठे लपत नसते. आणि म्हणून नवसाला पावणारा महाराजा म्हणून ह्या इथल्या भक्तांनी, मुंबईतल्या भक्तांनी दिलेलं हे नाव आहे. हे युग स्पर्धात्मक युग आहे, हे गणेश मंडळ आपलं काम अतिशय तत्परतेने आणि धार्मिक पद्धतीने जरी करत असेल तर जसं मी मागाशी म्हटलं की स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेतही हे मंडळ कुठंही कमी पडलेलं नाही आहे. प्रत्येक स्पर्धेत कुठलं ना कुठलं पारितोषिक आत्तापर्यंत ह्याला मिळालेलंच आहे. शेवळे साहेब, की आत्तापर्यंत भरपूर पारितोषिक मिळाले आहेत, खाजगी संस्थेचं असो किंवा महानगरपालिकेचं असो, काय वाटतं याविषयी? या मंडळाला गेले 20 वर्ष ते गिरणार लोकसत्ता असो, लोकमत असो, नवी मुंबई रोटरी क्लब असो, नवी मुंबई लायन्स क्लब असो किंवा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय असो आणि आता नवी मुंबई महापालिका, ह्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मंडळाने भाग घेतल्यानंतर या मंडळाला शक्यतो प्रथम पारितोषिकच मिळालेलं आहे. विशेष म्हणजे यावर्षी या मंडळाला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, मुंबई महानगरपालिका आयुक्तालय,
आणि ठाणा आणि मुंबई नवी मुंबई याच्यामध्ये या मंडळात गेले 2015 साली जी गणेशाची मूर्ती आहे याला प्रथम पारितोषिक आणि नवीमध्ये नवीमध्ये आवाज हे चॅनल आहे याच्यातर्फे सुद्धा 2015 साली या गणेशोत्सव मंडळाला प्रथम पारितोषिकच मिळालेला आहे. एकंदरीतच या गणेश मंडळाची ख्याती बघूनच आपण मागच्या वर्षीपासून हे पूर्ण याचं सलग 10 दिवस लाईव्ह टेलिकास्ट करतोय. नवी मुंबई आवाज या चॅनलवर तुम्ही ह्याचं पूर्ण 9 दिवसाचं 10 दिवसाचं अनंत चतुर्थीपर्यंतचं कंटिन्यू लाईव्ह पण पाहू शकता. विशेष म्हणजे या गणपतीमध्ये जेवढे काही लोक येतात जेवढे काही भाविक येतात ते सर्व समाधानी असतात असं एक म्हटलं जातं. आता आपण हेच लाईव्ह कंटिन्यू पण करूयात. अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरिया गणपति बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकरया ओम गण गणपतये नमो नमः ओम गण गणपतये नमो नमः ओम गण गणपतये नमो नमः. Bye.
नमो नमः गणपति बाप्पा मोरया नमो नमः
ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಸುಖಕರತಾ ದುಃಖಹರತಾ ವಾರ್ತಾ ವಿಘ್ನಾಚಿ ಗುರುವಿ ಪುರುವಿ ಪ್ರೇಮ ಕೃಪಾ ಜಯಾಚಿ ಸರ್ವಾಂಗಿ ಸುಂದರ ಉಡಿಶೆಂದುರಾಚಿ ಕಂಠಿ ಸಳಗೆ ಮಾಳ ಮುಕ್ತ ಫಳಾಂಚಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮುರದಿ ಹೋ ಶ್ರೀ ಮಂಗಲ ಮುರದಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೆ ಮನ ಕಾಮನಾ ಬುರದಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ರತ್ನ ಖಜಿತ ಗೌರಾ ದ್ವಿಜ ಗೌರಿ ಕುಮಾರಾ ಚಂದನಾಚಿ ಊಟಿ ಗುಮ್ಗುಮ ಗೇಶ್ವರಾ ಹೀರೆ ದಡಿತ ಮುಗುಟ ಶೋಭ ತೋಬರಾ ಋಣ ಸುಣ ದೀನು ಬೂರೆ ಚರಣಿ ಘಾಗರಿಯಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮುರುದಿ ಹೋ ಶ್ರೀ ಮಂಗಲ ಮುರುದಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೆ ಮನ ಕಾಮನಾ ಪುರತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಲಂಬೋದರ ಪೀತಾಂಬರ ಬಣಿವರ ವಂದನ ಸರಳ ಸುಂಡ ವಕರ ತುಂಡ ತ್ರೀನಯನ ದಾಸರಾಮ ಬಟಪಾಹೇ ಸದನ ಸಂಕಟಿ ಬಾಬಾವೇ ನಿರ್ವಾಣಿ ರಕ್ಷಾವೇ ಸುರವರ ವಂದನ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮುರತಿ ಹೋ ಶ್ರೀ ಮಂಗಲ ಮುರತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೆ ಮನ ಕಾಮನಾ ಪುರತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಸಿಂಧುರ ಲಾಲ ಚಢಾಯೋ ವಚ್ಚಾ ಗಜ ಮುಖ ಕೋ ದೊಂದಿಲ ಲಾಲ ವಿರಾಜ ಸುಧ ಗೌರಿ ಹರ ಕೋ ಹಾತಲಿಯೇ ಗುಡ ಲಡ್ಡು ಸಾಯಿ ಸುರವರ ಕೋ ಮಹಿಮಾ ಕಹೆ ನ ಜಾಯೆ ಲಾಗದ ಹೂ ಪದ ಕೋ ಜಯ ಜಯ ಜೀ ಗಣರಾಜ ವಿದ್ಯಾ ಸುಖದಾತ ಹೋ ಸ್ವಾಮಿ ಸುಖದಾತ ಧನ್ಯ ತುಮಾರೋ ದರ್ಶನ ಮೇ ರಾಮನ ರಮತಾ ಜಯ ದೇವ ಅಷ್ಟೋ ಸಿದ್ಧಿ ದಾಸಿ ಸಂಕಟ ಕೋ ವೈರಿ ವಿಘ್ನ ವಿನಾಶನ ಮಂಗಲ ಮೂರದ ಅಧಿಕಾರಿ ಕೋಟಿ ಸೂರಜ ಪ್ರಕಾಶ ಐಸಿ ಛವಿ ತೇರಿ ಗಂಡಸ್ಥಲ ಮದ ಮಸ್ತಕ ಜೂರೇಶ ಶಿವಿಹಾರಿ ಜಯ ಜಯ ಜೀ ಗಣರಾಜ ವಿದ್ಯಾ ಸುಖದಾತ ಹೋ ಸ್ವಾಮಿ ಸುಖದಾತ ಧನ್ಯ ತುಮಾರೋ ದರ್ಶನ ಮೇ ರಾಮನ ರಮತಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಭಾವ ಭಗತ ಸೇ ಕೋಯಿ ಶರಣಾಂಗದ ಆವೇ ಸಂತತಿ ಸಂಪತಿ ಸವಹಿ ಭರಪೂರ ಪಾವೆ ಐಸೇ ತುಮ್ ಮಹಾರಾಜ ಮೋಕೋವತಿ ಭಾವೇ ಗೋಸಾವಿ ನಂದನ ನಿಷದಿನ ಗುಣ ಗಾವೆ ಜಯ ಜಯ ಜೀ ಗಣರಾಜ ವಿದ್ಯಾ ಸುಖದಾತ ಹೋ ಸ್ವಾಮಿ ಸುಖದಾತ ಧನ್ಯ ತುಮಾರೋ ದರ್ಶನ ಮೇ ರಾಮನ ರಮತಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಗರ್ಭೂರ ಗೌರಂ ಕರುಣಾವತಾರಂ ಸಂಸಾರ ಸಾರಂ ಭುಜಗೇಂದ್ರಹಾರಂ ಸದಾ ವಸಂತ ಹೃದಯಾರ್ವಂದೇ ಭವಂ ಭವಾನಿ ಸಹಿತಂ ನಮಾಮಿ ಗಾಲಿನ್ನೋಟಾಂಗಣ ಬಂದಿನ ಚರಣ ಡೋಳ್ಯಾನ ಪಾಹಿನ ರೂಪ ತುಧೇ ಪ್ರೇಮೇ ಅಲಿಂಗನ ಆನಂದ ಪೂಜನ ಭಾವೇ ಹುವಾಳಿನ ಮಣೇ ನಮಃ ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ಚ ಪಿತಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಬಂಧು ಚ ಸಖಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ವಿದ್ಯಾ ದ್ರವಿಡಂ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಸರ್ವಂ ಮಮ ದೇವ ದೇವ ಕಾಯೇನ ವಾಚಾ ಮನಸೇಂದ್ರಿಯೇನ ವಾ ಬುಧಾತ್ಮನಾಮ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಭಾವ ಕರೋಮಿ ಯಜ್ಞಂ ಸಕಲಂ ಪರಸ್ಮೈ ನಾರಾಯಣಾಧಿಮ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅಚ್ಯುತಂ ಕೇಶವಂ ರಾಮ ನಾರಾಯಣಂ ಕೃಷ್ಣ ದಾಮೋದರಂ ವಾಸುದೇವಂ ಹರೇ ಶ್ರೀಧರಂ ಮಾಧವಂ ಗೋಪಿಕಾ ವಲ್ಲಭಂ ಜಾನಕಿ ನಾಯಕಂ ರಾಮಚಂದ್ರಂ ಭಜೇ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಮೂರಯಾರೇ ಬಪ್ಪ ಮೂರಯಾರೇ ಬಪ್ಪ ಮೂರಯಾರೇ 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 ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಓಂ ಯಜ್ಞೇನ ಯಜ್ಞಮಯಜನ್ನ ದೇವಾಃ ಸ್ಥಾನ ಧರ್ಮಾಣಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾಸನ್ನ ದೇಹ ನಾಗಂ ಮಹಿಮಾನ ಸಜಂದರಿತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾ ಸಂದ ದೇವಾಃ ಓಂ ರಾಜಾಧಿರಾಜಾಯ ಪ್ರಸಯ್ಯ ಸಾಹಿನೇ ನಮೋ ವಯಂ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಗುರುಮಹೇ ಸಮೇ ಕಾಮಾನ ಕಾಮ ಕಾಮಾಯ ಮಹ್ಯಂ ಕಾಮೇಶ್ವರೋ ವೈ ಶ್ರವಣೋ ದಧಾತು ಕುಬೇರಾಜ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಮಹಾರಾಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಂ ಭೌಜ್ಯಂ ಸ್ವರಾಜ್ಯಂ ವೈರಾಜ್ಯಂ ಪಾರಮೇಷ್ಟಂ ರಾಜ್ಯಂ ಮಹಾರಾಜ ಮಹಾಧಿಪತ್ಯಮಯಂ ಸಮಂತ ಪರ್ಯಾಃ ಈಸ್ಯಾಃ ಸಾರ್ವಭೌಮ ಸಾರ್ವಾಯುಷಾಂತಾರ್ಥ ಪರಾರ್ಧಾತ್ ಪೃಥಿವೈ ಸಮುದ್ರ ಪರ್ಯಂತಾಯ ಏಕರಾಳಿತಿ ತದತ್ಲೇಜ ಶ್ಲೋಕೋಭಿಗೀತೋ ಮರುತ ಪರಿವೇಷ್ಟಾರೋ ಮರುತಸ್ಯಾವಸನ ಗೃಹೇ
आविष्णस्य कामप्रिये विश्वे देवा सुभासर इति ओम एकदंताज विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् मंगलमूर्ति मोरया गणपति बाप्पा नमः पार्वती पदये हर हर महादेव हर But
अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया Yeah.
नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया Bappa Moraya.
श्री सिद्धि विनायक नमो नमः, कष्ट विनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया। गणेशोत्सवात बाप्पाचे घर बसल्या दर्शन घेण्याची व आरतीचा लाभ घेण्याची भाविकांना सुवर्ण संधी। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17 वाशीच्या नवसाला पावणाऱ्या महाराजाच्या आरती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहा रोज रात्री 9 वाजता फक्त नवी मुंबई आवाजवर। आयोजक संस्थापक अध्यक्ष संपत शेवाळे।